लीडिंगची सुरुवात मोठ्या आणि महत्वाच्या बातमीनं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. अंबाजोगाई कोर्टानं हा अटक वॉरंट बजावलेला आहे. 2008 राज ठाकरेंनी चिथावणीखोर भाषण केलेलं होतं आणि त्या प्रकरणी हे अटक वॉरंट बजावण्यात आलेलं आहे. भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दगडफेक केलेली होती. 2008 राज ठाकरेंनी परप्रांतीयांविरुद्ध चिथावणीखोर भाषण केल्याचे पडसाद राज्यभर उमटले होते आणि यावेळेला अंबाजोगाईमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक करून नुकसान केलेलं होतं. आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. उद्धव, राज ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आलाय, कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे? वृषाली खरं तर 2008 जे आहे ते अंबाजोगाई शहर आणि ग्रामीण मध्ये एकूण 8 ते 9 बसेसची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि या प्रकरणाची जवळपास 8 ते 9 वर्ष जे आहेत ती सुनावणी होत होती आणि कोर्टाने वारंवार राज ठाकरे यांना कोर्टामध्ये हजर राहण्यासंदर्भामध्ये नोटिसा बजावल्या होत्या. मात्र राज ठाकरेंनी कसल्याच प्रकारचं उत्तर या नोटिसीला दिलं नव्हतं, त्यामुळं कुठं ना कुठं आज त्यांच्यावर प्रथम मोर्गी न्यायालयाने अटक वॉरंट बजावलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद उद्धव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे. 2008 राज ठाकरेंनी चिथावणीखोर भाषण केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दगडफेक केलेली होती आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आलं आहे.